लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वरांच्या वचनानुसार कार्यरत राहणारा शांतीप्रिय समाज आहे त्यांना स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा ही रास्त मागणी आहे या मागणीसाठी आपण संसदेत आवाज उठवू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापूर लिंगायत समाजाच्या वतीनं आयोजित बेमुदत धरणे आंदोलन प्रसंगी ते बोलत होते लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी गुरुवारपासून दसरा चौकामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला जिल्ह्यातील गावागावातून पाठिंबा मिळत असून विविध क्षेत्रातील मान्यवर ठिय्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा व्यक्त करतात खासदार धनंजय महाडिक यांनी लिंगायत समाजाच्या ठिया आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळवून देण्यासाठी लोकसभेत आवाज उठवणारा मी पहिला खासदार असेन अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली सरकारनं मराठा समाजाबरोबर लिंगायत समाजालाही सत्तेत आल्यावर स्वतंत्र दर्जा देण्याचा शब्द दिला होता मात्र दोन्ही समाजाच्या मागण्या चार वर्ष उलटली तरी मान्य झालेल्या नाहीत त्यामुळं दोन्ही समाजात मोठा रोष आहे देशपातळीवर हा प्रश्न उपस्थित करून लोकसभेत या विषयाकडे लक्ष वेधू त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं आणि पुरावे देण्याची आपण व्यवस्था करावी असं खासदार महाडिक यांनी सांगितलं यावेळी सरलाताई पाटील सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर विलास आंबोळे नगरसेविका उमा बनछोडे अमरदीप पाटील प्राचार्य टी एस पाटील प्राचार्य जी बी माळी कलगोंडा पाटील सदाशिव मग्गेनवार निळखंड मुगळखोड सुधीर पांगे शुभांगीत चितारी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते